शेतकरी बांधवांनो, तुम्ही इथं पाहू शकता शून्य मशागत तंत्राचा अंतर्भाव केलेला प्लॉट. मागच्या उन्हाळी हंगामामध्ये इथं सोयाबीन घेतलेलं, तर ते काढल्याच्या नंतर हे बेड जे आहे ते असेच ठेवलेले, आणि त्याच्यावर आता खरीप हंगामातलं हे समोर दिसत आहे ते सोयाबीन. आणि आता रब्बी हंगामामध्ये हे सध्या ग्लायफोसेट जे आहे, तर याची फवारणी जी आहे ती सुरू आहे. तण व्यवस्थापनासाठी जी आहे ती तणनाशक इथे समोर आपल्याला फवारा दिसतोय, तर हे तणनाशक मारून हे तणाचं नियंत्रण करणार आहेत. आणि 4-5 एक आठवड्यात हे पूर्ण जे काही तण आहे व्यवस्थित वाळून गेल्याच्या नंतर इथं टोकण करणार आहेत राजमा किंवा ज्वारीची. तर इथं पाहू शकता आता हे सोयाबीनचे जे काही मागचे बुडं आहेत तर ती असेच ठेवलेले खरीप हंगामातले. इथं हे सगळे बुडं असेच इथं ठेवून याचं इथं डिकम्पोजिशन जे आहे ते करून घेणार आहे त्यांनी. मागचं जर पाहिलं तर एकही बुडं आता इथं आपल्याला दिसणार नाही, सगळे विरघळून गेलेले आहे, त्याचा खत इथं झालेला आहे, त्याच्यामुळं जमिनीचा पोत सुधारण्यास जे आहे ते मदत इथं होणार आहे. अशा पद्धतीने हे जी काही बेड मोडून परत ट्रॅक्टरवर जो काही होणारा खर्च होता मशागतीसाठीचा, तो ह्याच्यामध्ये त्यांचा वाचलेला आहे.